आता आपण काय बघितलं होतं डिकम्पोजिशन रिएक्शन, आता आपल्याला बघायचं डिस्प्लेसमेंट रिएक्शन म्हणजे विस्थापन अभिक्रिया. वी सॉ इन द बिगिनिंग ऑफ दिस चॅप्टर दॅट ऑन ऍडिंग झिंक डस्ट टू ब्लू कलर कॉपर सल्फेट सोल्युशन अ कलरलेस सोल्युशन ऑफ झिंक सल्फेट इज फॉर्म अँड हीट जनरेटेड सी द इक्वेशन 3 फॉर द रिएक्शन. म्हणजे पाठाच्या सुरुवातीलाच आपण पाहिले होते की कॉपर सल्फेटच्या नियाद द्रावणात जस्तची पूड घातल्यावरती झिंक सल्फेटचे रंगहीन द्रवण तयार होऊन उष्णता बाहेर पडते. आलं लक्षात कसं टाकलं होतं आपण कॉपर सल्फेटच्या निळ्या द्रावणात जस्तची पूड टाकली होती आणि आपल्याला मिळालं काय होतं सल्फेटचे रंगहीन द्रावण तयार झालं होतं आणि उष्णता बाहेर आली होती. आता हे बघा कुठे गेलं ते तिसरं इक्वेशन, हे इथे मिळालं हे तिसरं इक्वेशन पाहून घ्या. फ्रॉम दॅट वी लर्न दॅट द झिंक प्लस झेडन सॉरी टू प्लस आयन्स फॉर्म झेडन आयटम्स लाईक सॉरी टेक द प्लेस ऑफ सीयू टू प्लस आयन्स इन कॉपर सल्फेट अँड सीयू ॲटम्स फॉर्म फ्रॉम सीयू टू प्लस आयन कम आउट. इट मीन्स दॅट द डिस्प्लेस सीयू फ्रॉम सीयू एस ओ फोर. म्हणजे कॉपर सल्फेटमधील सॉरी ह्या अभिक्रियेत रासायनिक समीकरण तिसरं आपण पाहिलं त्यामध्ये समजते की कॉपर सल्फेटमधील सीयू टू प्लस आयनांची जागा झेडेन अणूंपासून तयार झालेले झेडेन टू प्लस हे आयन घेतात ह्या सीयू मधून आयनांपासून तयार झालेले सॉरी सीयू एस ओ फोर ह्या आयनांपासून तयार झालेले सीयू हे बाहेर पडते. द रिएक्शन इन विच द प्लेस ऑफ आयन ऑफ लेस रिएक्टिव्ह एलिमेंट इन अ कंपाऊंड इज टेकन बाय अनदर मोर रिएक्टिव्ह एलिमेंट बाय फॉर्मेशन ऑफ टू ऑफ इट्स आयन इज कॉल्ड डिस्प्लेसमेंट रिएक्शन. म्हणजे ज्या अभिक्रियेत जेव्हा एका संयुगातील कमी अभिक्रियाशील मूलद्रव्यांच्या आयनाची जागा दुसरे जास्त अभिक्रियाशील मूलद्रव्य स्वतः आयन बनून घेते त्या रासायनिक अभिक्रियेला विस्थापन अभिक्रिया असे म्हणतात. कोणत्या इन द रिएक्शन इन विच द प्लेस ऑफ आयन्स ऑफ लेस रिएक्टिव्ह म्हणजे जे लेस रिएक्टिव्ह मूलद्रव्य म्हणजे एलिमेंट असतात जे कमी अभिक्रियाशील जे एलिमेंट असतात मूलद्रव्य असतात त्यांची जागा कोण घेतं रिएक्टिव्ह एलिमेंट म्हणजे जे जास्त अभिक्रियकारक असतात मूलद्रव्य आणि ते त्यांचे स्वतःचे आयन ते स्वतः फॉर्म करतात म्हणजे बनवतात मग त्याला म्हणतात डिस्प्लेसमेंट रिएक्शन म्हणजे विस्थापन प्रक्रिया अभिक्रिया. वी विल लर्न अबाउट रिएक्टिव्हिटी ऑफ एलिमेंट्स इन द चॅप्टर ऑन मेटलर्जी म्हणजे आपल्याला पुढे बघायचंच आहे कमी व जास्त अभिक्रियाशील मूलद्रव्यांविषयी माहिती आपण मेटलर्जी ह्या चॅप्टरात बघणारच आहोत ह्या लेसनमध्ये. द एलिमेंट आयन अँड लेड सिमिलर टू झिंक डिस्प्लेस कॉपर फ्रॉम द कंपाऊंड म्हणजे काय जसे जस्ताप्रमाणे लोह व शिसे ही मूलद्रव्य सुद्धा तांब्याला त्याच्या संयुगातून विस्थापित करतात. मग तुम्हाला हे कम्प्लीट करायचं रिएक्शन CuSO4 aqueous प्लस Fe आणि CuSO4 प्लस Pb म्हणजे हे आहे Fe म्हणजे काय Fe म्हणजे आयन आणि Pb म्हणजे टिन म्हणतात त्याला शिस हे लोह आहे आणि हे आहे शिस. आलं लक्षात. आता दुसरी ही तुम्ही करायची मी तर करूनच दाखवणार आहे पण ती तुम्ही पण पहिले मला करून दाखवायची. नंतर आहे डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन म्हणजे दुहेरी विस्थापन अभिक्रिया. वी हॅव सीन इन द इक्वेशन 9 दॅट अ व्हाईट प्रेसिपिटेट ऑफ सिल्वर क्लोराईड इज फॉर्म बाय एक्सचेंज ऑफ सिल्वर अँड सोडियम आयन प्रेझेंट इन द रिएक्टंट. म्हणजे बाळांनो काय इथे अभिकारकांमधील सिल्वर व सोडियम आयनांची अदलाबदल होऊन सिल्वर क्लोराईडचा पांढरा अवक्षेप तयार होतो. हे आपण कुठे बघितलंय 9 समीकरणात पाहिलेलं आहे. द रिएक्शन इन विच द आयन इन द रिएक्टंट्स आर एक्सचेंज टू फॉर्म अ प्रेसिपिटेट आर कॉल्ड डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. म्हणजे अभिक्रियांमध्ये अभिकारकांमधील आयनांची आदलाबदल होऊन अवक्षेप तयार होतो अशा अभिक्रियांना दुहेरी विस्थापन अभिक्रिया असे म्हणतात. कधी होतं रे बाळांनो जेव्हा एका ज्या अभिक्रियांमध्ये अभिकारकांमधील आयनांची आदलाबदल होते म्हणजे रिएक्टंटमधील आयन्सची आदलाबदल होते व तिथे काय बनतं प्रेसिपिटेट म्हणजे अवक्षेप तयार होतं त्याला म्हणतात डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. रिकॉल द ऍक्टिव्हिटी 3 तिसरी ऍक्टिव्हिटी बघायची काय इन विच यू ऍडेड पोटॅशियम क्रोमेट त्याच्यात तुम्ही काय टाकलेलं होतं पोटॅशियम क्रोमेट इन टू द सोल्युशन ऑफ बॅरियम सल्फेट. तुम्ही कशात टाकलं होतं ते द्रावण बॅरियम सल्फेट मध्ये टाकलेलं. व्हॉट वॉज द कलर ऑफ प्रेसिपिटेट फॉर्म म्हणजे तुम्हाला तयार झालेला अवक्षेपाचा रंग कोणता होता. नंतर राईट द नेम ऑफ प्रेसिपिटेट त्या अवक्षेपाचे नाव लिहायचंय. राईट डाऊन द बॅलन्स इक्वेशन फॉर दिस रिएक्शन
त्या अभिक्रियेचे संतुलित रासायनिक समीकरण लिहायचंय आणि विल यू कॉल दिस रिएक्शन अ डिस्प्लेसमेंट रिएक्शन और अ डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. म्हणजे ह्या अभिक्रियेला तुम्ही विस्थापन अभिक्रिया म्हणाल की दुहेरी विस्थापन अभिक्रिया म्हणाल, हे मला चारही प्रश्न लिहून दाखवायचे आहेत. आणि लक्षात, नंतर एंडोथर्मिक अँड एक्झोथर्मिक प्रोसेस अँड रिएक्शन म्हणजे काय, तर उष्मग्राही आणि उष्मदायी. हीट इज ऑब्झर्व अँड गिव्हन अवे इन व्हेरियस प्रोसेस अँड रिएक्शन. विविध प्रक्रिया व अभिक्रियांमध्ये उष्णतेचे आदान प्रदान होते, म्हणजे ती दिली जाते किंवा घेतली जाते. अकॉर्डिंग द प्रोसेस अँड रिएक्शन आर क्लासिफाइड एज एंडोथर्मिक अँड एक्झोथर्मिक. आता त्यावरून प्रक्रिया व अभिक्रियकांचे दोन प्रकार पडतात, ते एक म्हणजे उष्मग्राही आणि दुसरे म्हणजे उष्मदायी. एंडोथर्मिक अँड एक्झोथर्मिक प्रोसेस, हीट अँड हीट फ्रॉम आउटसाइड इज ऑब्झर्व ड्युरिंग सम फिजिकल चेंज. म्हणजे कधी असं होतं की हीट आहे ना, दुसऱ्या म्हणजे भौतिक बदल घडून येताना बाहेरील उष्णता वापरली जाते, म्हणजे बाहेरून उष्णता वापरतो आपण जेव्हा भौतिक बदल त्याच्यात घडतो. सॉरी, फॉर एक्झाम्पल मेल्टिंग ऑफ आईस, सेकंड डिसोल्युशन ऑफ पोटॅशियम नायट्रेट इन वॉटर, म्हणजे बर्फ वितळणे, पोटॅशियम नायट्रेट पाण्यात विरघळणे. आता बर्फ हा अगोदरच त्याला आपण फ्रीजमध्ये ठेवलेलं असतं, मग त्याच्या पाणी ठेवलेलं असतं, त्याचा बर्फ बनतो. पण जेव्हा आपण बाहेर काढतो तर तेव्हा बाहेरचं रूम टेम्परेचर जे असतं ते काय करतं, त्याच्यावरती इफेक्ट होतो त्याचा रूम टेम्परेचरचा, आणि त्याच्यामुळे मग त्याचा काय होतो, बर्फ वितळतो. आणि लक्षात, त्याला तो भौतिक बदल म्हणतात घडून येतो त्याच्यात, आणि त्याच्यात बाहेरील उष्णता वापरली जाते. आलं लक्षात? मग डिअर फॉर दिस अ एंडोथर्मिक प्रोसेस, मग त्याला काय म्हणतात, उष्मग्राही क्रिया म्हणतात. कोणत्या प्रोसेसला एंडोथर्मिक म्हणणार तुम्ही, तर ज्याच्यात बाहेरून हीट वापरली जाते. कशात? फिजिकल प्रोसेस होताना त्याच्यात बाहेरील उष्णता वापरली जाते. आलं लक्षात? त्याला एंडोथर्मिक. ऑन द अदर हँड हीट इज गिव्हन अवे ड्युरिंग सम फिजिकल चेंज फ्रॉम फॉर एक्झाम्पल फॉर्मेशन ऑफ आईस फ्रॉम वॉटर, डिसोल्युशन ऑफ सोडियम हायड्रोक्साईड इन वॉटर. देअर फॉर दिस आर एक्झोथर्मिक रिएक्शन. आणि याच्या उलट काय होतं की पाण्यापासून बर्फ तयार होणे किंवा सोडियम हायड्रोक्साईड पाण्यात विरघळणे हे भौतिक बदल घडून येताना उष्णता बाहेर फेकली जाते. आलं लक्षात? जेव्हा उष्णता आत घेतली जाते बाहेरची, त्याला म्हणतात एंडोथर्मिक म्हणजे उष्मग्राही, आणि जेव्हा आतली उष्णता बाहेर फेकली जाते त्याला म्हणतात उष्मदायी प्रक्रिया. समजलं? या दोन प्रोसेस आहेत त्या खूप महत्वाच्या आहेत, एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक, उष्मग्राही आणि उष्मदायी. उष्मग्राही म्हणजे उष्णता घेतली जाते, उष्णदायी म्हणजे उष्णता बाहेर टाकली जाते.